नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात असाल। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी। तर मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आणि अशी मी दाखवते तशी उभी कट करून घ्यायची आहे आपल्याला। सध्या माझा इथे ट्रायपॉड नसल्यामुळे मी एवढं म्हणजे कट करताना दाखवू शकले नाही। हे बघा, असे कट मारायचे आहेत आपल्याला उभे भेंडीला। आणि यात जो आपण स्टफिंग तयार करणार आहोत, जो मसाला तयार करणार आहोत, तो घालणार आहेत। तर चला मग आता भेंडी साईडला ठेवूयात आणि मसाला बनवायला सुरू करूयात। तुमच्याकडे जर भेंडी कोवळी असेल तर ही भाजी अजूनही टेस्टी बनेल। तर सगळ्यात आधी मी इथे घेतली आहे कसुरी मेथी घेतली आहे, त्यानंतर घरचा जो आपला काळा मसाला असतो ते घेतला आहे, त्यानंतर आंबारीचा कांदा लसूण मसाला, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतल्यानंतर हळद, लाल तिखट, मीठ, हिंग आणि जिरे पूड घेतली आहे। आता सगळा मसाला छान व्यवस्थित मिक्स करूया। जसं आपण वांग्याची भाजी करतो तेव्हा हे मसाला आपण ओला करून घेतो, तसं भेंडीच्या बाजूला करायचं नाही आपल्याला, नाहीतर भेंडीची भाजी खूप चिकट होईल। तर आता इथे मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या भेंडीमध्ये। आणि तुमच्याकडून जर मसाला बनवण्यात जास्त झाला तर हा मसाला तुम्ही साईडलाही ठेवून, कारण हा कोरडाच आहे, दुसऱ्या भाजीला यूज करू शकता। किंवा असा जर थोडासा उरला असेल तर तो वरून तेलात टाकून द्यायचा आहे आपल्याला। छान मस्त टेस्टी बनते भाजी। आपण ही भाजी एकदम टेस्टी बनवणार आहोत तेही एकदम कमी तेलाचा वापर करून। तर इथे मी 1.5 पळी तेल टाकले। तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहऱ्या टाकायच्या। मोहऱ्या फुटल्यानंतर जिरेपूड आपण मसाल्यात घातली याचे, तरी मी ते थोडेसे जिरे आणि लसूण टाकलं आहे। आणि त्यानंतर जो भेंडीमध्ये आपण मसाला भरून ठेवला आहे ती सगळी भेंडी आपण यात तेलात टाकणार आहेत। आणि छान हिला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं। हिला 10-10 मिनटात ही भाजी बनते, 5-7 मिनटं झाकून ठेवायचं, त्यानंतर भेंडी एकदम सॉफ्ट होते। आणि मीठ जर तुम्ही मसाल्यात कमी घातलं असेल तर तुम्ही वरून घालू शकता मीठ। तर आता हिला छान झाकून वाफ येऊ देऊयात। तर पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता भेंडीचा कलरही चेंज झाला आहे आणि हिचं टेक्स्चरही एकदम सॉफ्ट झालं आहे। मी तुम्हाला एक चमच्याने तोडून दाखवते, ती लवकर म्हणजे इझिली ब्रेक होते। तर या स्टेजपर्यंत भेंडीला तुम्हाला कुक करून घ्यायचं आहे। तर इथे आपली भरलेली भेंडीची भाजी बनून रेडी आहे। तर तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवा। आणि जर तुमची भेंडीची भाजी पूर्ण स्वच्छ धुवून कोरडी करूनही चिकट होत असेल तर तुम्ही काय करायचं, भेंडीच्या भाजी नेहमी 1 चमचा दही घालायचं, त्याने भेंडीची भाजी बिलकुल चिकट होत नाही। चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि त्याला शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।